शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी मूल्य या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आले पिकातील कंदकूज, ज्याला की आपण सड म्हणतो, तर यावरती आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय उपाययोजना करू शकतो जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये आपल्या पिकामध्ये सड किंवा कंदकूज लागण्याचे प्रमाण कमी होईल किंवा लागणारच नाही। यासाठी आपण आत्तापासून जर उपाययोजना केलात तर आपल्याला खूप मोठा फरक त्यामध्ये पडू शकतो। आपण सड लागल्यानंतर जे रासायनिक बुरशीनाशक वापरत असतो तर त्याचा प्रभाव जो आहे ते 24 तास ते 4 दिवसापर्यंत त्याचा प्रभाव पडत असतो, आणि ती जी बुरशी आहे तर ती तेवढ्या टायमिंगमध्ये ते आटोक्यात येत नसते। त्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल बुरशीनाशकं आणि बायोलॉजिकल कीटकनाशकांचा वापर करणं खूप महत्त्वाचं असतो। तर त्याविषयीच आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बरोबरच बाजूचं बेल आयकॉन पण दाबायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंकज परदेशी सरांना आमंत्रित केलं आहे, जे की ॲग्री बीटेक ॲग्री MBA पोस्ट ग्रॅज्युएशन क्रॉप न्यूट्रिशन इज्राईल इथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे। तर ते आपल्याला सांगणार आहे की कोणत्या बायोलॉजिकल बुरशांचा आपण वापर करावा जेणेकरून आपल्या पिकामध्ये सड कंदकूज जे आहे ते लागणारच नाही किंवा त्याचं प्रमाण खूप कमी होईल। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया, चला तर व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य या कृषीविषयक यूट्यूब चॅनलवर मी पंकज परदेशी सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे आले पिकातील कंदकूज। आता कंदकूज म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की जो आपला कंद असतो तो कुजायला लागतो, म्हणजे जी आपण बेने लागवड केलेली असते त्याला कुठेतरी कधीतरी फिजेरियम पिथियम रायझोक्टोनिया फायटोप्थरा अशा कुठल्या तरी बुरशीचा की ज्याच्यामुळे कूज येते त्याचा प्रादुर्भाव होतो आणि ते अडचण आपल्याला यायला लागते। याच्यामुळे 30-40% पासून 80% देखील नुकसान आपलं होऊ शकतो। आता हे होऊ नये म्हणून बेने प्रक्रिया देखील आपण करू शकतो किंवा लागवडीनंतरही आपण काही ट्रीटमेंट करू शकतो। यामध्ये पॅराफटचा आपण रूट मित्र किटचा वापर करू शकतो। आता रूट मित्र किटचा वापर करण्याचा आपल्याला फायदा असा होतो की रूट मित्र किटमध्ये 6 उत्पादने आहेत। आता थोडक्यात ती काय आहेत, तर पहिलं उत्पादन आहे त्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडे ट्रायकोडर्मा हार्जनियम ह्या प्रजाती आहेत। एक दुसरं जे उत्पादन आहे त्यामध्ये व्हर्टिसिलियम क्लायमोडोस्पोरियम ही निमॅटोडवर काम करणारी प्रजाती आहे, ह्या दोन्ही बुरशा आहेत। त्यानंतर इतर 2 उत्पादनांमध्ये 2 जीवाणू आहेत, एक आहे बॅसिलस सबटिलिस आणि एक आहे सुडोमोनस फ्लोरोसन्स, आणि इतर 2 उत्पादनांमध्ये युमिक आणि सिविड आहे। आता ह्या 6 उत्पादनांचं एकत्रित पॅराफटचं रूटमित्र किट वापरलं तर याचा फायदा असा होतो, पहिल्या ज्या 2 बुरशा आहेत ह्या दोन्ही बुरशा एक प्रकारे एक गुळगुळीत आवरण किंवा एक पूर्ण थोडक्यात एक कोटिंग तुमच्या बेण्याला किंवा त्या आल्याला एक करून टाकतात, त्यामुळे ज्या बुरशामध्ये शिरणार आहेत तर त्यांना पहिले या बुरशांना सामोरे जावं लागतं, परिणामी त्यांचा इथे बळी पडतो। त्यानंतर जे 2 जीवाणू आहेत त्यांना एक प्रकारे शेपटी असते किंवा फ्लॅजिला आपण त्याला म्हणतो, तर ते ट्रॅव्हल करू शकतात स्थलांतर करू शकतात, त्यामुळे ते अक्षरशः त्या बुरशांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर मात करू शकतात किंवा त्यांची शिकार करू शकतात। आणि इतर अजून ते 2 प्रोडक्ट आहेत युमिक, ते आपल्याला माहितीच आहे जेणेकरून पांढरीमुळे वाढतात आणि पांढरीमुळे वाढल्यामुळे तेवढीच पिकाला चालना मिळते, आणि सिविडमुळे हे जीवाणू बुरशांना एक फीडिंग कल्चर म्हणून देखील काम करतं आणि आपण दिलेली बेसल डोस किंवा खतांना चिलेशन करून पिकाला उपलब्ध देखील करून देतं। तर अशा प्रकारे आपण हे 6 उत्पादनांचं एकत्रित असं रूटमित्र किट इनिशियल स्टेजला वापरू शकतो। धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही नक्की करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। या व्यतिरिक्त तुम्हाला काही वैयक्तिक माहिती हवी असेल तर तुम्ही 7620674470 या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता। धन्यवाद, आभारी आहे।